पुण्यातील धनगर समाजातील महिलांनी आरक्षणासंदर्भात आता एक वेगळी संकल्पना मांडली आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दहा हजार राख्यांचं संकलन करून त्या पाठवणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊन सुद्धा गेली साठ वर्ष समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे ह्या पूर्वीचं सरकार देखील ह्याला जबाबदार असून भाजप सरकारने देखील आपला शब्द पाळला नाही अशी खंत पुण्यातील धनगर समाजातील महिलांकडून व्यक्त करण्यात आली आहे येत्या राखी पौर्णिमेला दहा हजार राख्या संकलित करून पाठवणार असून भाऊ ह्या नात्याने आमच्यावरील अन्याय दूर करा आणि लवकरात लवकर आरक्षण द्या अशी मागणी धनगर समाजातील महिलांकडून करण्यात आली आहे विकासजीने जी संकल्पना मांडली त्याचं आम्हाला सगळ्यांनाच स्वागत करावं असं वाटलं महिलांना आणि मग आम्ही त्यांच्या संकल्पनेला एक प्रकारे साथ देऊन हा जो उपक्रम आहे तो राबवण्याचं आम्ही ठरवलं